आपली बोट आहे ना आता निघालेली आहे धोपवेसाठी. दाभोळ सोडलेला आहे, बाय बाय दापोली, आणि आपली आता गुहागरमध्ये एंट्री होणार आहे. हे बघा खड्डे बघा. तर मंडळी आई चंडिका देवीचं छान असं दर्शन झालेलं आहे. चला मंडळी आता आहे ना थोडासा नाश्ता करूया आणि मग जाऊया दाभोळ जेट्टीवर. आणि दाभोळ दापोली आपण सोडू आणि दापोलीतून पलीकडे गुहागरमध्ये एंट्री करू. दर्शन झालेलं आहे आणि आता थोडा नाश्ता करतोय, वडापाव खायला या मंडळी. बरं वाटलं, नाश्ता पण केला, थोडा चहा पण प्यायलो. आणि आता दुपारचे खरं तर वाजले 2:05. 2:15 आपली जेट्टी आहे. डाऊटफुल आहे मिळेल, बघूया. चंडिका देवीपासून आहे ना दाभोळ जेट्टी 3 किलोमीटर अंतरावरती आहे. तर 10 मिनिटात आपण जर पोचलो तर वेल अँड गुड, अदरवाईज मग थांबावं लागेल 3 वाजेपर्यंत. राईट साईड दापोली, लेफ्ट साईड दाभोळ. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, अरे शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडती बेलाचे पान पान, आवडती बेलाचे पान. दाभोळ जेट्टीकडे जाणारा जो रोड आहे ना तो थोडासा कच्चा आहे, म्हणजे 50% चांगला आणि 50% खराब आहे. तर मंडळी आपण वेळेमध्ये आलेलो आहे, समोर बघा बोट लागले. आणि आता रोहित तिकीट काढतोय. पण आता बोटीमध्ये तर बसलो आहे, तिकडे समोरच आहे ना ती धोपवे जेट्टी. तर धोपवेला आहे ना आपला मित्र अनिकेत पण आलाय, तर त्यालासुद्धा भेटू. आणि मग अंजनवेल मार्गे आपल्याला गुहागर बीचला पोचायचं आहे. दाभोळ धोपवे जेट्टी आपण पकडले आहे, तर याची तिकीट किती आहे माहिती आहे का? जर तुम्ही 2-व्हीलर घेऊन येत आहे तर 45 रुपीज 2-व्हीलरची आणि पर्सनची 20 रुपये, म्हणजे आपण 65 रुपीज आता दिलेले आहेत. आणि 4-व्हीलरचे लगभग 170 ते 200 आसपास तिकीट आहे. तर येत असाल तर नक्की या सर्व्हिसचासुद्धा लाभ घ्या. गाडी चढवताना आहे ना थोडीशी क्रॉस चढवावी लागते, म्हणजे कसं आहे एकदम अशी चढण आहे ना, त्यामुळे क्रॉस करून वरती चढून मग ही 4-व्हीलर वरती आणावी लागते. ॲक्च्युली मोठी बोट आहे, मला वाटतं ह्याच्यामध्ये 20-21 तरी गाड्या बसत असतील आरामात. 20-25 गाड्या बसतात आणि बाकीच्या बाईक्स. आणि वरती आहे ना पॅसेंजर तसं कुठेही उभे राहू शकतात, पण वरती पॅसेंजरसाठी सेपरेट केलेलं आहे. आपली बोट आहे ना आता निघालेली आहे धोपवेसाठी. दाभोळ सोडलेला आहे, बाय बाय दापोली, आणि आपली आता गुहागरमध्ये एंट्री होणार आहे. हे जे मंडळी समोर नदीपात्र बघताय ना, हे वाशिष्ठी नदीचं पात्र आहे. वाशिष्ठी नदी आहे ना दापोली आणि गुहागर याची हद्द आहे मध्ये. छान मोठ्याचं मोठं पात्र आहे. एरियाचं वर्गीकरण करताना ना शक्यतो नदीला हद्द पकडून त्याचं वर्गीकरण केलं गेलं आहे. तर ही वाशिष्ठी नदी गाडी उतरवताना आणि चढवताना ॲक्च्युली ही काळजी घ्यावी लागते, नाहीतर कसं आहे गाडी आपटण्याचे फुल चान्सेस आहेत. तर तेवढी या जेट्टीला आहे ना काळजी घ्या. आपला मित्र अनिकेत पण आलेला आहे. हाय, नमस्कार. सॉरी, बस बस व्यवस्थित. आता आम्ही काय म्हणत होतो, आमचा रूट आहे ना आता गोपालगड आतमध्ये नाही आम्ही जात आहे. आता मी काय म्हणत होतो, जर तुमच्याकडे 10 मिनिटं असतील ना आपण मधून जायचं, अंजनवेल करायचं पाहिजे. तर तू नाही नाही अंजनवेल मार्गेच आपल्याला जायचं आहे, फक्त गोपालगडला आतमध्ये नाही जाणार आपण. फक्त तिथे जरासा पाणी आणि नाश्ता करू 2 मिनिटं आणि नंतर आपल्या रूटला लागू. ठीक आहे, फक्त ओव्हरऑल फक्त फिरलात तरी चालेल, मग उतरला नाही तरी चालेल. चालेल, अंजनवेल मार्गे जाऊ. ते अंजनवेल मार्गे जाऊया. चल येतो तुझ्या पाठी. अनिकेत आपल्याला भेटलेला आहे, तर तो अंजनवेललाच राहतो गुहागरला. तर त्याच्यासोबत अंजनवेलपर्यंत तरी आपली सफर असणार आहे आणि त्याच्यानंतर मग गुहागरला जाऊ. रस्ते बनवताना हे काय पहिला बीम टाकायची पद्धत आहे ना ती बाबा एकदा चेंज करा.
हे भीम टाकतात आणि मग एका एक दीड वर्ष तरी त्या भीमकडे कोण काय बघत नाही आणि मग हे भीम आहे ना हे सगळं उखडलेलं असतं कारण डांबरीचा कमी प्रमाणात वापर असतो आणि या भीमवरती कसं आहे वरचा जो पट्टा असतात जे दोन थर किंवा एक थर जे काय असतील ते लागून एकदा रस्ता परफेक्ट बनवून टाका ना आता जी हालत बघा काय म्हणजे आता आम्ही तर कधीतरी येतो स्थानिक लोकांची हालत काय होत असेल आता आमचा जो रस्ता आहे संगमेश्वरपासून निवळी तो पण गेल्या मार्च एप्रिलमध्ये भीम टाकून झाला आहे भीम म्हणजे जाडीखडी तर जाडीखडी तर टाकून झालेली आहे पण नंतर मात्र आहे ना त्याच्यावर अजूनपर्यंत काहीच करण्यात आलं नाही आणि पावसामध्ये रस्ते सगळे आहेत ना उखडतात तर जरा कॉन्ट्रॅक्टरवाल्यांनी पण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की याचा काहीच फायदा नाही आहे ॲक्च्युली हा रस्ता पूर्ण उखडलेला असतो आणि जेव्हा रिटर्न पण जेव्हा बनवायला जातात ना तेव्हा त्याच्यावर बरीच कामं करावी लागतात हे बघा खड्डे बघा सर्व जे दगड आहेत ना जाडे जाडे ते सगळे वरती आलेले आहेत काय फायदा त्या रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्यांनी याकडे कृपया लक्ष द्या कारण तुमचं काम आहे काम जेवढं चांगलं करणार तेवढे लोक तुम्हाला लक्षात ठेवणार हा बघा काय फायदा आहे सांगा हा रस्ता गेल्या वर्षी बनवलेला असेल एप्रिलमध्ये वगैरे काय त्याचा फायदा आहे सगळी गाडी खडी आलेली आहे बाहेर आणि मग परत काय होणार ह्याच्यामधून जेव्हा ते बनवायला जाणार तेव्हा ह्याचा कॉस्टिंग परत वेगळा अरे मग रस्ता बनवतायत कशाला एकदम बनवा ना सर्व बीम वगैरे टाकून सोडून द्यायचं काय गरज आहे तुम्हाला आणि मग पैसे कमी पडतात सगळ्यांना तर नेणार आहे कोण नाही नेणार कुठे जसे आला तसेच जाणार त्यामुळे चांगली कामं करा जरा लोकांना पण बरं वाटेल सामान्य नागरिक खुश झाला पाहिजे तुमच्या कामाने बघा ह्याच्यामध्ये काय अवस्था होत असे सांगा हे खड्डे बघा ह्याच्यातून जर ॲक्सिडेंट वगैरे झाले तर त्याला जिम्मेदार कोण अंजनवेळला जाताना आहे ना आपल्या थोडं गाडीचं काम नाही गेलं बॅटरीचं इश्यू आहे थिंक तर अनिकेत ॲक्च्युली वेळेवर भेटला खरं तर आता कसं कोणतरी स्थानिक आहे तर अनिकेतची ओळख वगैरे आपण नंतर करून देऊ आता सध्या आम्ही चाललो आहे पुढे गाडीनंतर संध्याकाळी अनिकेत घेऊन आहे बरं तर म्हणजे थोडासा झालेला आहे घोटाळा तर आता सीन असा आहे माझी गाडी मी तिकडेच अंजनवेळच्या इथे पाठीमागे सोडलेली आहे तर आता अनिकेतला ॲक्च्युली एका इंटरव्ह्यूला जायचं होतं तर त्याला इंटरव्ह्यूला सोडले आहे आणि त्याची गाडी घेऊन आता मी निघालो आहे गुहागर बीचला ॲक्च्युली आता अंजनवेला आम्हाला स्किप करावं लागलं कारण ते पॉसिबल नाही आहे आता तर आजचा शेड्यूल थोडासा बिघडेल कदाचित कारण आता गुहागर बीचला आम्ही आता सर्वजणं भेटू त्याच्यानंतर बघूया कसं काय काय वर्कआउट होत आहे ते कारण प्रवासात अशा गोष्टी होणार काय झालं ते काही कळालं नाही पण बॅटरी पूर्ण लो झाले आणि आता गाडीला तोपर्यंत काहीच करू शकत नाही जोपर्यंत तिला नवीन बॅटरी किंवा ती दुसऱ्या बॅटरीने त्याला काहीतरी स्टार्ट मिळेल तर बघूया आता कसं होतं आहे आता वाजलेत किती माहिती आहे का 3:15 वाजलेले आहेत दुपारचे आणि आज आपल्याला खरं तर जायचं आहे गणपतीपुळेला आणि आपण आता कुठे आलो माहिती आहे निर्मळ ग्रामपंचायत रानवी आता हा रोड ॲक्च्युली गेला गुहागरला सरळ सरळ ते खाटा आला आहे तर हा लेफ्ट रोड गेला शृंगारतळीला शृंगारतळी धोपावे जट्टी चिपळूण असं बरंच काय काय ह्या साईडला आहे आणि आपल्याला आता जायचं आहे गुहागरला तर या नाक्यावरून गुहागर 1-7 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तसं आहे मंडळी माहिती आहे का आयुष्यात मित्र असणं खूप गरजेचं आहे ॲक्च्युली आता अनिकेत नाही ना डायरेक्टली त्याची गाडी माझ्याकडे दिली आहे आणि तो आता त्याची कामं उरकून परत आम्हाला गुहागरला भेटेल म्हणजे माझी गाडी घेऊन येईल एवढा विश्वास असणं खूप गरजेचं आहे खरं तर कारण प्रवासामध्ये या गोष्टी घडतात पण मित्रमंडळी सोबत आहे म्हणून सर्व काही आहे ना नॉर्मल होतं आहे मंडळी आपण आता गुहागरमध्ये पोचलो आहे हे लेफ्ट साईडला बघताय ना हे उफराटा गणपती मंदिर आणि इथूनच पुढे आहे ना राईट साईडने गुहागर बीचकडे जायला रस्ता आहे हा राईट आहे ना हा राईट गेला समुद्राकडे उफराटा गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना तिथून आपण राईट घेतला की इकडे येऊन पोचतो आपण
या समुद्रकिनारी, इकडे बाईक पार्किंगसाठी किंवा फोर व्हीलर पार्किंगसाठी भरपूर सारी मोकळी जागा आहे, कुठेही तुम्ही पार्किंग करू शकता. तर मंडळी, मी पोचलो आहे आता गुहागर बीचला. तर आपण जेव्हा धोपवेला पोचलो ना, अनिकेशशी बोलणं वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आपण अंजनवेलला जात होतो, तर त्यावेळेस आपल्या गाडीची आणि फेझरची बॅटरी पूर्ण डाऊन झाली आणि त्याच्यानंतर मग काय पुढे आपल्या प्रवासाला स्टॉप बसणारच होता. पण अनिकेत सोबत होता, तर काय केलं आहे आपण, त्या गावामध्ये गाडी लावली आहे. आता अनिकेत जे ओळख आहे, तर ते कोण दादा आहेत ना, ते आपल्या या गाडीची बॅटरी वगैरे नवीनच टाकायला सांगितले मी, तर ती गाडी टाकतील आणि मग ते गुहागर बीचला अनिकेत ती गाडी घेऊन येईल. तर तुर्तास मी अनिकेतची गाडी घेऊन आलो आहे आणि रोहित आणि आपला संदेश आहे त्याला पाठवून येत आहे. असं सगळं झालेलं आहे, प्रवासामध्ये अशा गोष्टी होतात. ठीक आहे, तर आता वाट बघूया ते कधी येत आहेत ते. तर मंडळी, फायनली आपण आलेलो आहे गुहागर बीचवर आणि भरपूर सारे काय काय कष्ट घेऊन आलेलो आहे. तर संध्याकाळपर्यंत गाडी आता अनिकेत कधी आणतो ते बघावं लागेल, पण अनिकेत भावाला पण मानलं पाहिजे, स्वतःची गाडी डायरेक्टली दिली एका शब्दावर, घेऊन जा. असे मित्र आयुष्यात असले पाहिजेत, म्हणजे सर्व कामं आहेत ना तुमची पटापट होतात. तर इकडे गुहागर बीचला आहेत ना आपले थोडेफार मित्रमंडळी आलेले आहेत, येणार होते भरपूर, पण जे काय आलेले आहेत त्याच्यामध्ये खूप समाधानी आहोत आम्ही. तर माझ्या चॅनलचं नाव आहे, माझं स्वतःच नाव आहे विनायक बाई, त्या नावाने माझं चॅनल आहे विनायक बाई बाईत. हां, ओके. आणि चॅनलचं मेन हेतू म्हणजे तसं बघायला गेलं तर ट्रेकिंग व्हिडिओज आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज, रायडिंग वगैरे जिथे फिरतो, पण जास्त करून ट्रेकिंगच, असं माझ्या चॅनलचा हेतू आहे. ओके. आणि आता स्टार्टअप केलंय. राहायला कुठे मित्र? राहायला चिपळूणला. चिपळूण. नमस्कार, माझं नाव निखिल पवार, माझ्या चॅनलचं नाव आहे जर्नी विथ निखिल. ओके. कोकणातील परंपरा, सण, उत्सव, वेगवेगळ्या प्रथा असतील त्या माझ्या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि वेगवेगळी पर्यटन क्षेत्र जिथेपर्यंत आजपर्यंत पोहोचलो नाहीये अशा दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. मी प्रॉपर चिपळूण सिटी मधला आहे. चिपळूण सिटी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कौस्तुभ भांड, चॅनलचं नाव आहे कौस्तुभ भांड ब्लॉग. थोडं डिफिकल्ट आहे पण सर्च केलं तर नक्की सापडेल तुम्हाला. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार. नक्की. थँक्यू दादा. सर्वांच्या चॅनलची लिंक देईल. तर माझ्या चॅनलचा हेतू असा आहे की कोकण आपण फिरत असताना कोकणाची काही पर्यटन स्थळं आहेत, विविध मंदिर आहेत, ठिकाणं आहेत, ते एक्सप्लोर करायचा आपला प्रयत्न असतो, ते आपल्याला व्हिडिओमधून पाहायला मिळेल. ओके. राहायला कुठे मित्र? राहायला सावडेला. गावाले आहेत? हा, तुमच्या गावाले. आणि इकडे नमस्कार. तुमच्या चॅनलचं नाव काय? माझं नाव संदेश पडकले. मी कोकणातले सण उत्सव परंपरा, कोकणातलं कल्चर जे म्हणतो, अच्छा, ओल्ड कल्चर, मॉडर्न कल्चर, फूड, ट्रॅव्हल, जे कोकणात जे काही आहे घडून गेलंय आणि उद्या घडणार आहे सगळे व्हिडिओ बनवतो कोकण संस्कृती चॅनलला. तुम्ही नक्कीच. राहायला कुठे तुम्ही? राहायला संगमेश्वरला. हो होय होय. आम्ही पण संगमेश्वरच. काय म्हणताय? होय. अरेच मग काय समजले? समजले. तुमचं नाव काय? हो, माझं रोहित पवार. माझं नाव आहे नुसता फिर आणि मी नुसता फिरतच असतो. प्लस टाइम मिळाला तर व्हिडिओ करतो. तुमचं गाव? संगमेश्वर. संगमेश्वर तो तुम्ही पण? बापरे, संगमेश्वरचे पण दोघ जण आलेले आहेत. आणि इकडे एक अजून एक आपला मित्र आहे. माझं नाव पल्लव बिर्जे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे आठवणींचा डोह पल्लव बिर्जे ब्लॉग. अरे बापरे, आठवणींचा डोह, खूप छान नाव आहे, पल्लव बिर्जे ब्लॉग. तर मित्रांनो, बेसिकली मी काय आहे, माझं जे चॅनल आहे ते मी शक्यतो आठवणींसाठी वापरतो. आणि पल्लव बिर्जे ब्लॉग का, तर माझे जे जनरल रुटीन आहे किंवा ज्या कोकणातल्या परंपरा आहेत किंवा माझ्याबरोबर जे नेहमी काहीतरी घडत असतं किंवा इतर काही गोष्टी घडत असतात त्या मी त्याच्यावरती दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, आठवणींचा डोह म्हणजे का, तर मी माझ्या चॅनलवरती घरं दाखवतो जी की भरपूर पिढ्यानपिढ्या जुनी आहेत. त्यानंतर जुनी माणसं, म्हणजे खूप आपल्या आयुष्यामध्ये अशी जुनी माणसं असतात किंवा आजोबा किंवा आपले पंजोबा, असे लोक मी दाखवतो. त्यानंतर जुनी मंदिरं जी की त्यांना इतिहास लाभला आहे किंवा अजून काही वेगळं आहे, तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मी आहे गुहागरचा. गुहागर माझा तालुका आहे, पण गुहागर तालुक्यामधील साक्रियागर म्हणून गाव आहे, तर तिकडचं मी आहे. इथून 22 किलोमीटर गाव आहे वेळणेश्वरच्या बाजूला. अच्छा. तर असे मित्रमंडळी भेटलेले आहेत, म्हणजे आत्ता मला वाटतं आम्ही गुहागर पट्ट्याला चिपळूणला वगैरे गेलो ना, तर आपल्या हक्काचे परत मित्र भेटलेले आहेत. आत्ता कसं आहे, संध्याकाळचे किती वाजलेत? आता 4:15 झालेले आहेत. तर आता थोड्या गप्पा गोष्टी होतील आणि थोड्या वेळाने आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहे. तोपर्यंत अनिकेतसुद्धा आपली बाईक घेऊन येथे येईल. तर मंडळी, मित्रांशी गप्पा करता करता आत्ता आपण आलेलो आहे गुहागर बीचवर सनसेट एन्जॉय करण्यासाठी. ते बघा, बरोबर 5:30 वाजले, सनसेट 6 किंवा 5 मिनटं असताना वगैरे होईल. तर इथे उंट आलेलं आहे, आपलं राजस्थान म्हटलं उंट आलेलं आहे गुहागरच्या बीचवर.
सगळ्यांच्या गप्पा गोष्टी सुरू आहेत आणि तोपर्यंत आपला अजून एक मित्र जॉईन झालेला आहे. नाव काय मित्र? शुभम साखर. चॅनलचं नाव शुभम साखरकर व्हिलॉग आहे. अच्छा, शुभम साखरकर व्हिलॉग. हा प्रॉपर गुहागरचा आहे, म्हणजे बीच पासून जवळच राहतो. बीच पासून जवळच आहे. गाव कोणता? आपलं तर ऍक्च्युली गुहागरचे तीन पार्ट आहेत, एक वरचा पट, देवपट आणि खालचा पट. ओके, खालचा पट एरिया. अच्छा, हे नवीन समजलं काय तरी. तीन पार्ट आहेत. तीन पार्ट. अच्छा, तर याच्यासुद्धा चॅनलला आहे ना, सबस्क्राईब करा. लिंक सगळ्यांच्या देतोयच, ह्याचीसुद्धा असेल. तर तुझ्या बेसिकली व्हिडिओ काय असतात? बेसिक म्हणजे ऍक्च्युली सध्या तरी माझा एकच आहे की एक तर राईड, त्याच्यानंतर ट्रेकिंग आणि लाईफस्टाईल मी दाखवत नाही, कारण त्या लोकांना कमी सबस्क्रायबर त्यामुळे हे बघायला आवडत नाही. कसं की काही लोकांना आवडत पण नाही. येस. सो लाईफस्टाईल ब्लॉग नाही, त्या व्यतिरिक्त जी आता तुम्ही दाखवता ट्रेकिंग आणि ट्रॅव्हल्स, टुरिस्ट प्लेसेस किंवा ते शो करायचे जास्तीत जास्त लोकांना समजले पाहिजे. आपले आपले एरियातले तीन तालुक्यातले, इकडे आता एक रत्नागिरी गुहागर असेल तर दापोली असेल, तीन तालुके जेवढं कव्हर करतात तेवढे छोटे 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 एरिया कव्हर करून ते लोकांपर्यंत पोहोचवायचे. ओके, छान आहे. आणि गुहागरमधला आपला एक आता खास मित्र नेहमीसाठी झालेला आहे. दादाला आहे ना, मी दोन वेळा गोगारला बघितली होती, म्हणजे लास्ट टाइम विक्रांत महाडिक दादाच्या चॅनलवरती. म्हटलं कधीतरी भेट होईल, कारण भेट होणार असेल ना तर देव कोण थांबवत नाही. योगायोग असतो त्या दिवशी तुमची भेट होणारच. जसं एक पॉईंट सांगतो, आता आम्ही हरिहरेश्वरला होतो, आमचा प्लॅनिंग झाला 2-3 महिन्यापूर्वी, पण आम्ही हरिहरेश्वरला पोहोचलो त्या दिवशी कालभैरवांचा जन्मोत्सव होता. म्हणजे कसं झालं, महादेवाने समोर बोलावलं असा काहीतरी तो सीन झाला. तो अनुभव मी माझ्या राईडमध्ये सांगितलाय. तर तशा गोष्टी असतात ज्या दिवशी तुम्हाला जे काय घडणार आहे ते घडणारच. तर आता सर्वजण आम्ही ना सनसेट एन्जॉय करतोय. तर तुला मित्र माझ्याकडून सुद्धा आणि आपल्या कोकणकर अविनाश फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. आणि येस येस ना, सनसेट तर झालाय, पण सनसेट झाल्यानंतर विक्रांत आलाय. नमस्कार. तर विक्रांतला ओळखत असेल आपण लास्ट याच टायमिंगला, लगभग याच टायमिंगला आपण गुहागर ट्रिप गेलेली, तेव्हा गुहागर फिरवण्यामध्ये याचा मोठा वाटा होता. तर आज जॉबला होता तो, यायला थोडा उशीर झाला, पण गुहागरला आलोय आणि विक्रांत भेटला नाही असा कसा. तर आलेलो आपण. तर याचा सुद्धा चॅनल आहे विक्रांत माडिक. तर चॅनल माहिती आहे तुम्हाला, तरी पण लिंक देतो, सबस्क्राईब करा कोणी केलं नसेल तर. आणि कसं चाललंय सध्या? सध्या मस्त चाललंय. आणि गुहागरला आलो तो मला वाटलं नव्हतं ऍक्च्युली की भेट होईल, कारण की कामावर होतो मी. yes. जॉबवरून कसं टायमिंग जुळत नव्हतं. ऍक्च्युली खरंच माझ्या सुट्ट्या वगैरे खूप झाल्या होत्या, त्यामुळे दादाजवळ सुद्धा काही कॉन्टॅक्ट झाला नव्हता, नाहीतर मी सकाळीच सुट्टी टाकली असती. okay. तरी पण एक भेट झाली तुमची, खरंच खूप भारी वाटलं. भेट होणार होती म्हणून आहे ना माझी बाईक बंद पडली. बाईक बंद पडली म्हणून भेट झाली. भेट झाली असं काही टायटल पण मस्त आहे असं काहीतरी झालेलं. तर विक्रांत पण आला, त्याच्यासोबत पण थोड्या गप्पा गोष्टी होतील, आणि मग बघूया गाडी कधी येते, त्याच्यावर पुढचा प्रवास सुरू होईल. तर मंडळी आपला आहे ना बीचवर फिरून झालेलं आहे, बऱ्याच गप्पा गोष्टी झाल्या. आता वेळ आली थोडी चहा नाश्त्याची. तर चहा नाही, आज कॉफी मागवली आपण आणि समोसा. असं छोटासा छोटीशी आपली गुहागरमधली पार्टी सुरू आहे. गावाला हे लोक येणार आहेत काहीतरी पार्टीसाठी, त्याच्या अगोदर छोटीशी पार्टी. तर या तुम्ही सुद्धा पार्टीमध्ये एन्जॉय करण्यासाठी. तिकडे येतोय दादाला आपल्या सल्ला घेऊन, छोटीशी भेट बसतो आहे. आणि दादाला आमचा सर्व ग्रुप कडून पुढील वाचवण्याची खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि दादा आत्ताच अनबॉक्सिंग करा आमच्यासमोर. आत्ताच अनबॉक्सिंग करायचं दादा. आणि आहे ना सर्वांसाठी काही ना काही गिफ्ट दिलेलं आहे, म्हणजे तिघांनाही. तर खूप खूप धन्यवाद, एक प्रेमाची आठवण. आणि आता ही अशी भेट असं म्हणते तुम्ही त्याला कधीच बाजूला करणार नाही. अच्छा, काहीतरी इंटरेस्टिंग आहे. ओपन लगेच ओपन काय करूया आता, सगळ्यांना मिळालं. 1-2-3 स्टार्ट. तर अनबॉक्सिंगची वेळ आलेली आहे, मला अनबॉक्सिंग करायला खूप मजा येते. चलिए सुरू करते. इकडे अतरंगी अनबॉक्सिंग सुरू आहे काहीतरी. ते टेक बर्नर करतो ना खुटखुटका. काय असेल बघा, रत्नागिरी टाइम्स आम्ही आम्हाला यांनी गिफ्ट दिलेला आहे. रत्नागिरी अच्छा आतमध्ये आहे काहीतरी, सॉरी आतमध्ये आहे. मस्करीचा बघा, प्रेमाने आपल्या भावाने जे गिफ्ट आलं ना म्हणजे ते खरंच मी उडू. अरे सस्पेन्स जाईल ना रे. तीन वेगवेगळे आहेत. वेगळ्या तीन वेगळे आहेत. अरे वा, गणपती बाप्पा. छान छान, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. डोक्याला लावायचं लाडका विघ्नहर्ता. येस, गणपती बाप्पा. आपण पण ओपन करूया. तुम्ही काय माझ्या घरातली गणपती बाप्पाची मूर्ती बघितली होती काय? तेव्हा खूप सुंदर आहे, खूप सुंदर. आणि सुरुवात जी आहे ना ती गणपती बाप्पांनी झाली. येस, हे खूप.
छान आहे खरंच, खूप धन्यवाद, खरंच खूप स्पेशल, खरंच स्पेशल आहे. थँक्यू. आणि बरोबर बोललास, नेहमी सोबत राहणार. तर ही आजची आपली गुहागरची एक अविस्मरणीय अशी भेट आहे सर्वांसाठी. पुढच्या प्रवासाला थोडस आम्हाला अजून छान वाटतंय, काहीतरी नवीन करू, काहीतरी शुभ संकेत. आज आम्हाला थोडस थांबावं लागलं, देवानेच थांबवलं आणि गाठभेट घडून आणली. आता मी अर्धा पाऊण तासात गेलो असतो, आता अर्धा तास मॅक्स टू मॅक्स, मॅक्स टू मॅक्स. पण तुमच्या बरोबर ज्या गप्पा गोष्टींचा आणि झालेला आपण जो काही वेळ घालवला तो खरंच खूप, म्हणतात ना, क्वालिटी टाइम होता. सो जबरदस्त, भारी वाटलं तुमच्याशी आणि परत परत भेटत राहू. परत एकदा धन्यवाद. थँक्यू वन्स अगेन. गणपती बाप्पा. हो या. तर आता अनिकेत पण आलाय, तो काय इश्यू आहे तो आपण सांगतोच तुम्हाला. पण त्याच्या अगोदर आहे ना, आपली युट्यूब फॅमिली आहे गुहागरचेच ना दादा तुम्ही? गुहागरचे. नाव काय तुमचं? समर्थ भोसले खालचा पाट. समर्थ भोसले खालचा पाट. हां, इकडे पाट आहेत. मगाशी कोणीतरी सांगितलं मला एक्झॅक्ट. हां, शुभमचा मित्र. शुभमचा मित्र, ओके. व्हिडिओ कशा वाटतात? मस्त. आवडतात? आवडतात. ओके, बघत राहा, कमेंट करत राहा आणि खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो ना, तर गाडी आलेली आहे आणि अनिकेत पण आलेला आहे. नमस्कार. तर सकाळी मी ओळख करून दिली आणि सडन आहे ना एक काहीतरी इश्यू झाला आपल्या गाडीमध्ये. तर सीन असा झाला मंडळी की देव आपल्यासोबत असतो याचं एक साधं उदाहरण की आम्ही बरोबर पलीकडे आलो, आपण म्हणजे गुहागरमध्ये एंट्री केली, ह्याला भेटलो आणि गाडीने प्रॉब्लेम केला. म्हणजे ह्याच्या अगोदर गेला नाही. म्हणजे कसं होतं माहीत आहे का, अनोळखी जागेमध्ये कोणतरी माणूस आपल्यासोबत आहे तेव्हा तुझा गाडीचा प्रॉब्लेम होते, म्हणजे तू निघशील असं काहीतरी झालं. सडनली मला वाटलं नाही की सकाळी, कारण आहे ना रस्त्यांना खड्डे असल्यामुळं हा इश्यू झाला आहे. बरोबर. वायर्स निघाला एक इश्यू आहे, तो मी सांगेन डिटेलिंगमध्ये. पण सकाळी तो क्षण मला आठवला लगेच की हा जर नसता तर आज मला वाटतं खूप आमचा दिवस पूर्ण तसाही, कसं म्हणते, पूर्ण आजची रात्र आम्हाला इथेच काढावी लागली असती.